सातपुड्याच्या कुशीत धडगाव तालुक्यातील बोदला गावचे हे रहिवासी। यांना हंडाभर पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर पायपीट करावी लागते। हातपंपावर सकाळी 7 वाजता नंबर लावला तर रात्री 1 वाजेपर्यंत नंबर लागतो, म्हणजेच तब्बल 18 तासांनी यांना हंडाभर पाणी मिळते। तेही पिण्यायोग्य असेलच असे नाही, कारण पाण्याचा रंगच त्याचा दर्जा सांगतोय। गावात विहिरी आहेत पण सर्व साठल्यात। 20 हातपंप आहेत पण फक्त एकाच हातपंपाला पाणी येते। आणि मग या गावातील सुमारे 1,500 लोकांची तहान भागवण्याची जबाबदारी या बिचाऱ्या एकाच हातपंपावर आली। रात्रंदिवस तो आपल्या क्षमतेने पाणी बाहेर फेकतोय, पण यासाठी जमिनीच्या पोटात तरी पाणी असावे लागते। दिवसेंदिवस पंपाचे हापके वाढताय, पण हळूहळू पाण्याची धार मात्र कमी होते। तो तरी किती तग धरणार? आता बोदला ग्रामस्थांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न आहे। कामधंदे सोडून पाणी भरणे हेच प्रमुख काम असल्याने महिलांना तासन तास पंपाभोवती बसावे लागते। विशेष म्हणजे तान्हुल्यांना घरी सोडता येत नाही, म्हणून उन्हा तान्हा त्यांनाही सोबत आणावे लागते। आणि चिमुकल्यांची कोवळी पावले अनवानीच रखरखत्या उन्हात हातपंपाच्या दिशेने झपाझपा पडू लागलेत। मी अशा म्हणून गावात काम करते। माझ्या गावात पाण्याचा टेन्शन आहे। सकाळी 7 लावतो नंबर तर रात्री 1 वाजेपर्यंत नंबर लागत। 20 हेडपंपामधून 1 हेडपंपाला पाणी आहे। त्याच्यात हे 1,500 लोकसंख्या ते पंप हातपंपावर भरतो पाणी। जसं ते लहान बाळ आहे त्यांना पण ते घलाजा काय तांब्या ते पण उचलून आणावं लागतं। ते पण पोरांना पाणी पाहिजे असं करून एक एक ग्लास पाणी पोरत नाही आम्हाला। तशी गावची लोकसंख्या 1,500, घरांची संख्या देखील 300, शिवाय जनावरांचीही तहान भागवावी लागते। एवढेच नव्हे तर आजूबाजूच्या पाळ्यांवरचे ग्रामस्थ देखील पाण्याचा शोध घेत घेत या हातपंपापर्यंत येत आहे। हे सारे विदारक दृश्य पाहिले की सरकारची जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल ही योजना किती कुचकामी ठरते हेच दिसते। घरातली सगळी कामे सोडून डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करीत तासन तास बसून राहिल्यानंतर देखील मिळते काय तर हंडाभर पाणी। हे बोदला गावातील रहिवाशांची व्यथा आहे। काय पाणी किती किलोमीटर आणताय तुम्ही? 3 किलोमीटर दररोज असंच भरावं लागतं आपल्याला? पहिला होतला रोज बिहे नळापेत आधी हा जाय आम्हाला जास्ती सट पोयला 3-3 किलोमीटर पाणी रद्दी काही ते सोहा ते पोयला भ्या सट हो ये पाय पोतात दी जात रोहे ना आम हो दीर काम तो ना हूं तो। जिथे माणसांनाच प्यायला पुरेसे पाणी मिळत नाही तिथे शेती आणि जनावरांची अवस्था काय असेल याची कल्पनाच केलेली बरी। नदी नाले आटलेत, विहिरींनी तळ गाठलाय, हातपंपांनी माना टाकल्यात, शेती ओस पडलीय आणि रिकामी जनावरे पाण्यासाठी वणवण फिरू लागलीत। परंतु याचे कुणालाच सोयर सुतक नाही, कारण सत्ताधारी असो की विरोधक सगळेच सध्या निवडणुकीच्या धामधुमीत मशगूल आहेत। एरवी बोदला ग्रामस्थांची कुणालाच आठवण येत नाही, पण आता मात्र मतदान मागण्यासाठी चक्रा सुरू झाल्यात। ते मते मागताय आणि बोदला ग्रामस्थ पाणी मागताय। मागणी पुरवठ्याच्या या कोलाहलात प्रशासन मात्र कुठेच दिसत नाही। अशीच परिस्थिती असेल आणि पाणीच मिळणार नसेल तर मतदानासाठी माणूस तरी शिल्लक राहील काय हा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतोय। ग्राउंड रिपोर्ट, प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, झेप मराठी।